48 तासानंतर बिबट्याचे डोके प्लास्टिकच्या पाण्याच्या भांड्यातून सुटका. बदलापूर वनपरिक्षेत्रातील गोरेगावाजवळ एका फॉर्मवर बिबट्याचे पिल्लू वावरत असल्याचं चित्रफित प्रसारित झालं. या चित्रफितीत बिबट्याचे डोके प्लास्टिकच्या पाण्याच्या भांड्यात अडकल्याचं स्पष्ट दिसून येत आलं. भांडे काढण्यासाठी बिबट्या प्रयत्न करत असल्याचंही या चित्रफितीतून समोर आलं आहे. तहानलेल्या बिबट्या एखाद्या फार्मवर पाण्याच्या शोधात गेला असता आणि पाणी पित असताना प्लास्टिकच्या या भांड्यात त्याचं डोकं अडकलं असावं असा अंदाज वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितला. यावेळी वन्यजीव संरक्षण व बदलापूर वन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे बचाव पथक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेत होते. अखेर 48 तासानं तो बिबट्या सापडला आणि त्याचे प्लास्टिकच्या भांड्यातून डोके काढले आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवले अशी माहिती वाहन चालक सागर कोंडिलकर यांनी दिली आहे. प्रतिनिधी संजय कदम, महाराष्ट्र न्यूज 10, ठाणे.